प्राणीप्रेमी संघटनेचे कार्यकर्ते आहेत जे सध्या आंदोलन करत आहेत, याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्या बरोबर विविध एकजुटे आहेत। काय सांगाल तुम्ही आजचं हे आंदोलन पणव्याच्या कत्तलखान्याचं खासगीकरण करण्याचा पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाचा आणि कसायांचे जे एजंट आहेत त्यांचा डाव आहे। तर कोणव्याच्या कत्तलखान्याच्या खासगीकरणाला आमचा विरोध आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की कोणव्याच्या कत्तलखान्यामध्ये आणि खडकीजवळ असलेल्या रेंजिलच्या कत्तलखान्यामध्ये मशीनची बेसुमार कत्तल होते आणि रात्री अपरात्री गाई आणि बैल पण कापली जातात। त्या ठिकाणी कोणतेही CCTV कॅमेरे नाहीत। तर आमचं असं म्हणणं आहे त्या ठिकाणी कायद्याचं राज्य आलं पाहिजे। महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 अमेंडेड 2015 याच्यामध्ये लिहिलेलं आहे कलम 6 मध्ये कोणती म्हैस पारडू जे दूध देऊ शकतं, जी म्हैस दूध देऊ शकते, पुनरुत्पादनक्षम आहे, शेतीयोग्य आहे, ती म्हैस रेडा आणि पारडू यांची कत्तल होणार नाही। परंतु याच्या अंमलबजावणी न होता आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मशीनची कत्तल होतीये। दूध देणारी जनावरं कमी होत चाललेली आहेत सगळीकडं। पुण्यात जे घडते ते महाराष्ट्रात सगळीकडे घडते, देशात सगळीकडे घडते। आज पुण्यामध्ये असे रिपोर्ट मिळालेले आहेत शासकीय यंत्रणेकडून की फक्त भारतामध्ये रोज 14 कोटी लिटर शुद्ध दूध तयार होतं आणि संपूर्ण भारताची रोजची गरज 64 कोटी लिटर दुधाची आहे। 50 कोटी लिटरची भेसळ होते आणि त्याच्यामुळे डायबिटीस आणि कॅन्सर याच्यासारखे रोग होतात। लोकांना निरोगी ठेवायचं असेल तर कत्तलखाने बंद झाले पाहिजेत आणि त्या ठिकाणची जी बेसुमार कत्तल आहे ती थांबवायची असेल तर कायद्याचं पालन केलं पाहिजे। कायद्याचं पालन करण्यासाठी जी जबाबदार यंत्रणा आहे पोलीस तेच भ्रष्ट आहेत, तेच आज या ठिकाणी गोरक्षकांना तुरुंगात टाकतात आणि कसायांना मदत करतात। आणि ज्या गाई गोशाळेत गेल्या पाहिजेत, ज्या म्हशी गोशाळेत गेल्या पाहिजेत, त्या म्हशी कत्तलखान्यात जात आहेत, कसायांच्या ताब्यात परत दिल्या जात आहेत, हे सगळं थांबलं पाहिजे। या कत्तलखान्यांना कोणाचं अभय असं वाटतं? ज्यांना पैशाचा फार लोभ आहे असे जे नोकरशा आहेत तर त्या ठिकाणचे जे स्थानिक नगरसेवक आहेत, धर्मांध नगरसेवक आहेत कपूर पठाण सारखे, आणि त्याचप्रमाणे राजसत्तेमध्ये त्यांचे कोणी एजंट हस्तक असतील त्या सगळ्यांचा याला पाठिंबा आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वर्तमानपत्रात मोठमोठे मथळे येतात आम्ही सगळे अवैध धंदे बंद करू, म्हणजे ड्रग विक्री हा अवैध धंदा आहे, दारू विक्री हा अवैध धंदा आहे, मटका अवैध धंदा आहे, पण जनावरांची जी कत्तल होते त्याला अवैध धंदा म्हणायला तयार नाही प्रशासन। ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे। अरे त्या ड्रगमधून आणि त्या दारूमधून जेवढं समाजाचं नुकसान होतं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान जनावरांच्या बेसुमार कत्तलीतून होतं हे आमच्या सरकारला कळत नाही। काय म्हणायचं याला? तुम्ही सरकारला कळत नाही असं आता म्हणतात, मात्र केंद्रात सुद्धा आणि राज्यात सुद्धा हिंदुत्ववादी सरकार आहे, सरकार कुठेतरी कमी पडतं असं वाटतं। अहो सरकारला त्याचं जे धोरण बनवायचं असतं ते बनवण्यासाठी नोकरशांची मदत लागते आणि सरकारच्या पुढे इतके अनंत प्रश्न आहेत, देशाची राष्ट्रीय सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा, देशाच्या आर्थिक प्रश्न आणि देशात घडणारी निरनिराळी समस्या। मी राज्यकर्त्यांना आणि नरेंद्र मोदींना ह्याच्यामध्ये आणायची इच्छा करत नाही, त्यांना दोष देत नाही, त्यांच्यामुळे आम्हाला आंदोलन तरी करायला मिळालं, त्यांच्यामुळे या मागणीला एक नैतिक अधिष्ठान तरी प्राप्त झालं। ही जबाबदारी नोकरशांची आहे। हे नोकरशा जे आहेत ज्यांना कोणती नीती पाळली गेली पाहिजे त्याचं भान असतं, ज्यांना समाजातल्या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट येत असतो, परंतु त्यांच्याकडनं कधीही जबाबदारीने काम केलं जात नाही या गोवंश बचावच्या बाबतीत। हे आमचं अगदी ठाम मत आहे, आमचा अनुभव आहे की नोकरशा काय म्हणतात, खूप मोठं आंदोलन झालं, खूप मोठी अशांतता निर्माण झाली, तर मग आम्ही काय वाचवायला जाऊ असं ते म्हणतात। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी जे सर्व कार्यकर्ते आहेत आणि आताच आपण मिलिंद एकबोटे यांच्याशी सुद्धा संवाद साधला, त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्याला पोलीस जे आहेत आणि काही राज्यकर्ते आहेत, काही नेते मंडळी आहेत, या सगळ्यांमुळेच अभय मिळतंय अशा प्रकारचे आरोप केले जातात। त्यामुळे येत्या काळामध्ये तरी हे सर्व कत्तलखाने जे आहेत ते बंद होणार का आणि गोवंश हत्येला अखेर बंदी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।
कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. Bro, इसका ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। वे ढक्कन? पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyridge, proudly Indian.